टप्प्यात निवडणुका होऊ शकतात. 8 नोव्हेंबरला छठ पूजा आहे, छठ पूजेनंतर निवडणूक कृपया शांतता राखा. आता गांभीर्याने आणि शांततामय मार्गाने शपथविधी पूर्ण करायचा आहे आणि शांत राहा बिलकुल. आता थोडं आपण विधानमंडळात आलोय ना, चला भोळे साहेबाचा. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 171(3) गनुसार माननीय राज्यपाल यांनी महाराष्ट्र विधान परिषदेवर नामनिर्देशित केलेल्या 7 सदस्यांची नावे जाहीर करणारी अधिसूचना दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजी राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. संविधानाच्या अनुच्छेद 188 अन्वये माननीय उपसभापती महोदयांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ द्यावी अशी विनंती त्यांना करण्यात येत आहे. श्री हेमंत पाटील. मी हेमंत कमल श्रीराम पाटील विधान परिषदेचा सदस्य म्हणून नामनिर्देशित झालो असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. स्वाक्षरी करायची आहे प्रत्येकाने आणि मला भेटून नंतर संस्थापन व्हायचं आहे. श्री पंकज भुजबळ. मी पंकज छगन भुजबळ विधान परिषदेचा सदस्य म्हणून नामनिर्देशित झालो असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झालेले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. डॉक्टर मनीषा कायंदे. मी डॉक्टर मनीषा सुशीला श्यामसुंदर कायंदे विधान परिषदेची सदस्य म्हणून नामनिर्देशित झाली असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. धन्यवाद.
श्री इद्रिस इलियास नायकवडी, मी इद्रिस दुरेशेवार इलियास नायकवडी विधान परिषदेचा सदस्य म्हणून नामनिर्देशित झालो असल्याने अल्लाह साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन। श्री विक्रांत पाटील, मी विक्रांत बाळासाहेब पाटील विधान परिषदेचा सदस्य म्हणून निश्चित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन। धर्मगुरु श्री बाबूसिंग महाराज राठोड, मी बाबूसिंग प्रेमसिंग राठोड विधान परिषद सदस्य म्हणून नाम निर्देशित झाले असल्याने ईश्वर साक्षी शपथ घेतो की कायदेद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरं श्रद्धा निष्ठा बाळगील, भारताची सार्वभौमता एकात्मा उन्नती राखून आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहो ते निष्ठापूर्वक पार पडेल। जय जगदंबा, जय शिवराम, जय सेवालाल, जय रामराव बापू, जय गौर बंजारा, जय हो जय हो जय। श्रीमती चित्रा वाघ, मी चित्रा किशोर वाघ,
विधान परिषदेची सदस्य म्हणून नामनिर्देशित झाली असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन, भारताची सार्वभौमता आणि एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन। माननीय उपसभापति महोदय अनुमति ने मैं जाहिर करतो कि शपथविधि कार्यक्रम आता संपन्न झाला आहे। धन्यवाद सर।